नमस्कार मित्रांनो, मी अक्षय सक्राते परत एकदा स्वागत करतो आपलं स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपली जी काही महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 निघाली आहे, ह्या पोलीस भरतीचा फॉर्म आपण कशाप्रकारे भरणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण सूचना वाचूया की ज्या काही बेसिक सूचना आहेत त्या कशाप्रकारे आहेत। तर मित्रांनो, सूचना अशा आहेत की बघू शकता, अर्ज भरण्यापूर्वी जी काही आपले डॉक्युमेंट आहेत, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र, ह्या सगळ्या गोष्टी तयार ठेवाव्यात। त्यानंतर रजिस्ट्रेशन करताना आपल्याला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आहे तो काळजीपूर्वक निवडायचा आहे, कारण भरती संदर्भातील सगळी अपडेट आपल्याला त्यावरच मिळणार आहे। त्यानंतर आपण बघू शकता, इथं व्हिडिओ पॉज करून सगळ्या सूचना ज्या आहेत ते वाचू शकता। आता आपण पाहूया की यामध्ये आपल्याला चार प्रकारच्या स्टेप फॉलो करायच्या आहेत, यामध्ये नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरा। तर नोंदणी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या उजव्या साईडला नोंदणी करा ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता, यामध्ये आपल्याला आपला युजर नेम म्हणून आपला ईमेल ॲड्रेस, आपला पासवर्ड, आपला मोबाईल नंबर आणि तुमचं नाव ह्या सगळ्या गोष्टी टाईप करायच्यात। आणि मित्रांनो, नाव जे आहे ते ॲटोमॅटिकली तुम्ही वरती इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली खाली मराठीमधून येऊन जाईल। त्यानंतर आपल्या टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्यात, आणि जो काही कॅप्चा आहे तो आपल्याला कॅप्चा फिलअप करायचा आहे, आणि कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपण रजिस्टर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुली लिंक जी आहे ती एक ॲक्टिवेट ईमेल ॲड्रेसवरती सेंड केलेली आहे। आता ईमेल ओपन करून आपल्याला या लिंकवरती क्लिक करून आपला ही काही प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची, ती व्हेरीफाय करून घ्यायची आहे। बघू शकता, लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज येईल की आपलं सक्सेसफुली व्हेरिफिकेशन झालेलं आहे। त्यानंतर आपण आपला ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकलेला वापरून आपण लॉग इन करणार आहोत। यासाठी आपल्याला युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे, आणि जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करायच्यात, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती जी आहे ती परत होऊ शकत नाही। तर बघू शकता, आता कॅप्चा फिलअप झालेला आहे आणि लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक प्रोफाईल आपलं ओपन होईल। यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचे आहे। यामध्ये बरेच प्रकारचे ऑप्शन आपल्याला दाखवले जातील, तर आपण आता पदासाठी अर्ज करा या ऑप्शनला सिलेक्ट करूया। आता मित्रांनो, यामध्ये आपल्याला सुद्धा चार प्रकारच्या पाच प्रकारच्या स्टेप जो आहेत ते फॉलोज करायच्यात। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं नाव ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करून आपल्याला आपलं पद, कुठल्या पदासाठी आपण अर्ज करतो आहे आणि कुठल्या घटकासाठी हे सिलेक्ट करायचं आहे। वरती इंग्लिशमध्ये नाईट नाव टाईप केल्यानंतर आपण स्पेस मारल्यानंतर ॲटोमॅटिकली खाली मराठीमधून आलं जाईल। त्यानंतर पद सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नेक्स्टला क्लिक केल्यानंतर या काही टिकमार करायच्या गोष्टी आहेत, मी वाचू शकता की तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, जर असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण काळजीपूर्वक फिलअप करायच्या। तर यामध्ये सगळे मी नाही करतो आहे, कारण जे काही कुणी भूकंपग्रस्त असू शकतं, कुणी गुणवत्ताधारक खेळाडू असू शकतं, त्यांनी होय करायचं आहे, आणि जे काही त्यांना प्रमाणपत्र मागेल ते तिथं आपल्याला नंबर सिलेक्ट करायचा आहे। बघू शकता, परत एकदा खाली स्क्रोल केल्यानंतर अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी विचारल्या जातील की आपण अनाथ आहात का, तर नाही सिलेक्ट करतो आहे, मी माझ्या सैनिकाच्यावर अवलंबून असलेली मुलगी मुलगा उमेदवार आहात का। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जो काही आपण प्रवर्ग निवड करतो आहे, ओपन, EWS, OBC या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करायच्यात। त्यानंतर तुमचं शिक्षण 12वी झालं आहे का किंवा 12वी इक्विलंट आहे हे सिलेक्ट करायचं आहे। 12वी इक्विलंट म्हणजे तुम्ही 10वीहून जर डिप्लोमा झाला असेल तरीसुद्धा तुम्ही या अर्जासाठी पात्र आहात। तर बघू शकता, ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा आपल्याला व्यवस्थितरित्या चेक करायच्यात, कारण या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर या प्रत्येक कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे तुम्ही स्वतः वाचून या होय किंवा नाही या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रमाणपत्राचा क्रमांक वगैरे टाकून आपण पुढे पृष्ठ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। यामध्ये आपल्याला आपला डिटेलमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे, आणि जर तुमचा दोन्ही पत्ते एकच असतील तर स्थायिक निवासी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, आणि दोन्ही पत्ते एकच राहतील, परमनंट आणि टेम्पररी। त्यानंतर मित्रांनो, बघू शकता आता वैवाहिक स्थिती, जर तुम्ही मॅरिड असाल, अनमॅरिड असाल, तर ह्या गोष्टी तिथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं राष्ट्रीयत्व, धर्म आणि पोटजात या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्यात। आणि त्यानंतर येतं की महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत नियम 2005 या व्याख्येनुसार आपण शासकीय सेवेत नियुक्तीकरता अपात्र ठराल काय, म्हणजेच की 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांसह 2 पेक्षा जास्त मुले असल्यास आपण गव्हर्नमेंट योजनेसाठी जे आहे ते अपात्र आहात होऊ शकता का, येस किंवा नो विचारते का। पण अनमॅरिड सिलेक्ट केले तर आपण नाही हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत। जर तुम्ही मॅरिड असाल तर ते तुमच्या वैयक्तिक ह्यानुसार लागू होईल, आपण तिथं होय किंवा नाही ह्या गोष्टी निवडू शकतो।
त्यानंतर आता बघू शकता आपण शासकीय किंवा निमशासकीय नोकरी वगैरे करत आहात का, असेल तर होय नसेल तर नाही, किंवा आपल्याविरुद्ध न्यायालयात खटला कुठला प्रलंबित आहे का, किंवा आपणाविरुद्ध यापूर्वी कुठल्याही प्रकारचा खटला दाखल करण्यात आला होता का, किंवा आपल्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची पोलीस ठाण्यात यापूर्वी काही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे का, या सगळ्या गोष्टी आपण होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, होय या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. या डोमासाईल सर्टिफिकेटचा इश्यू झालेला डेट आणि प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही कर्नाटकचे आदिवासी असाल तर होय करायचं आहे, त्या पण तुम्हाला डोमासाईल विचारलं जाईल, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर तुम्ही आरक्षणाचा कुठला लाभ घेऊ इच्छित असाल तर तिथं होय सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही नॉन क्रिमिनल या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला तिथं होय या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक या सगळ्या गोष्टी टाकण्यासाठी ऑप्शन येतील. आता मी ओपनमध्ये आहे तर आम्हाला नॉन क्रिमिनल या गोष्टीची काही गरज नाही, तर आपण नाही हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्यामध्ये आपण पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेल्या शारीरिक अर्हता पूर्ण करत आहोत का, तर होय सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर भरतीच्या दृष्टीने आपण सक्षम आहोत का, तर होय करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे सी या प्रकरणातील NCC प्रमाणपत्र आहे का, जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही यस करू शकता, नाही तर नाही करू शकता. आपल्याकडे वाहन चालवल्याचा प्रमाण आहे का, जर असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. आपल्याकडे MSIT किंवा इतर काही कॉम्प्युटर प्रमाणपत्र आहेत का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नसे. त्यानंतर आता येते शैक्षणिक तपशील, यामध्ये तुमचं जे काही शिक्षण झालं आहे ते इथं भरून घ्यायचं आहे. जर 12वी असेल तर 12वी, इक्विलेंट असेल तर इक्विलेंट. त्यानंतर आपल्याला मंडळ किंवा विद्यापीठाचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपण उत्तीर्ण आहात. त्यानंतर आपलं पासिंग इयर इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एकूण प्राप्त गुण आणि एकूण गुणपैकी किती गुण प्राप्त झालेत ह्या गोष्टी आपल्याला इथं फिलअप करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण पदवीधर असाल तर होय करायचं, नसेल तर नाही. आणि जर होय केलं तर आपला जो काही पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर होय करायचं आहे, आणि कुठल्या स्ट्रीममधून आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे त्या गोष्ट सिलेक्ट करायच्यात, नसेल तर नाही या ऑप्शनवरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं खाली ऑप्शन विचारलेला आहे की तुम्हाला पोहता येतं का, जर असेल तर होय करायचं आहे, आणि नसेल तर आपल्याला इथं नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, त्यानंतर खाली स्क्रोलनंतर बघू शकता, इथं आपल्याला होय किंवा नाही या ऑप्शनमध्येच उत्तर द्यायच्यात, या काळजीपूर्वक गोष्टी वाचायच्यात. त्यानंतर पोलीस पदासाठी जर तुम्ही अपात्र झाला तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करण्यात इच्छुक आहात, तर असेल तर होय करायचं आहे किंवा नसेल तर नाही. त्यानंतर एकदा अर्ज तुम्ही आहे तो प्रिव्ह्यू अर्ज जो आहे तो स्वतः व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे की यामध्ये काही चुका वगैरे झालेल्या आहेत का. जर असेल तर सर अर्जामध्ये काही चुका असतील तर तुम्ही तो फॉर्म एडिट करून दुरुस्त करून घ्यायच्यात, कारण एकदा सबमिट केल्यानंतर फॉर्म जो आहे तो तुम्ही एडिट करू शकत नाहीत. त्यानंतर सेव्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला एकदासुद्धा विचारलंसुद्धा जाईल की ही माहिती आपण संपादित करू शकत नाहीत, तर तुम्हाला सबमिट करायचं आहे का. सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो यशस्वीरित्या सेव्ह होईल. आता बघू शकता, आता आपलं सगळं अर्ज भरूनसुद्धा झालेलं आहे. आता आपल्याला आपले डॉक्युमेंट म्हणजेच की आपलं जे काही फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे, तर बघू शकता अर्ज करा या ऑप्शनमध्येच आपल्याला खाली छायाचित्र आणि सिग्नेचर अपलोड अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. तर त्या माध्यमातून आपल्याला तिथं आपल्याला फोटो आणि इमेज सिग्नेचर ह्या गोष्टी सिलेक्ट करून घ्यायच्यात. तर बघू शकता आता फोटोची काही साईज किंवा मर्यादा आहेत. जर तुमचा फोटो त्या कॅटेगरीमध्ये मोडत नसेल तर कुठल्याही थर्ड पार्टी वेबसाईट वापरायची गरज नाही, खाली क्लिक करायचं आहे आणि तिथंच ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमची फोटो आणि सिग्नेचर योग्यरीतीची साईज आणि KV सिलेक्ट करण्याचे ऑप्शन दिसतील. यामध्ये फोटोच्या जागेवर फोटो टाकून जो आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. आता या वेबसाईटवरती जे आहे ते तुम्ही आपली इमेज आणि जे काही सिग्नेचर आहे ते व्यवस्थितरित्या आपण क्रॉप करून त्या योग्य आकारामध्ये जे आहे ते करू शकता. आपल्याला इथं ड्रॅग करून जे आहे ते काही ज्यांनी चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये आपले फोटो आणि सिग्नेचर आणून ठेवायचे आहेत, आणि क्रॉप या ऑप्शनला क्लिक करून तो फोटो काय करायचा आपल्याला डाउनलोड करायचा आहे, आणि डाउनलोड झालेला फोटो जो आहे तो आपल्याला तिथं अपडेट करायचं आहे. तर आपलं बघू शकता इमेज जी आहे ती आपली डाउनलोड झालेली आहे. आता आपण सिग्नेचरच्या बाबतीतसुद्धा सेम तीच प्रोसेस करणार आहोत. क्रॉप सिग्नेचर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली सिग्नेचर जिथं कुठे असेल ते अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर जे आहे ते परत एकदा आपल्याला त्याच प्रकारेची सिग्नेचर ड्रॅग करून त्या ऑप्शनमध्ये आणायचे बघू शकता, आणि व्यवस्थितरित्या एकदम फिट बसल्यानंतर क्रॉप हे ऑप्शन बटन दाबून आपल्याला ही सिग्नेचर डाउनलोड करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, आता परत एकदा आपल्याला अपलोड छायाचित्र या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, आणि जे काही आता नवीन आपण सिग्नेचर आणि फोटो अपलोड केलेत त्या ऑप्शनला ओपन करून अपलोड करायचं आहे. तर बघू शकता कुठल्याही प्रकारचा एरर इथे येणार नाही, आणि आपली सिग्नेचर आणि फोटो जो आहे तो व्यवस्थितरित्या अपलोड होईल. नंतर सेव्ह आणि क्रॉप्ड फोटो या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण आता स्वाक्षरीसुद्धा तशाच प्रकारे अपलोड करून घेणार आहोत. तर स्वाक्षरीसुद्धा अपलोड करून झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला हा फॉर्म
सेव करायचं आहे आणि जी काही आता शेवटची प्रोसेस आहे ती आहे आपली पेमेंटची। तर मित्रांनो सिग्नेचर अपलोड करताना काळजी घ्यायची की ठळक आणि स्पष्ट सिग्नेचर जी आहे ती तुमची दिसली पाहिजे। तर दिसत नसेल तर परत एकदा तुम्ही क्रॉप करून एडिट करू शकता, कारण जो काही भरतीची प्रक्रिया आहे ते शेवटपर्यंत तुमची ही सिग्नेचर जी आहे ती ग्राह्य धरली जाईल। तर बघू शकता आपली फोटो आणि सिग्नेचर जी आहे ती व्यवस्थितरित्या अपलोड झालेलं आहे। आता बॅक या ऑप्शनवरती क्लिक करून आपण एकदा पेमेंटच्या पोर्टलला जाणार आहोत। तर बघू शकता आपले डॉक्युमेंटसुद्धा सक्सेसफुली फोटो अपलोड झालेले आहेत आणि तुमच्या प्रवर्गानुसार जी काही तुमची फी आहे त्याच्या समोरचा पे नाव हा ऑप्शन दाबून जे आहे ते आपण पेमेंट करणार आहोत। त्यानंतर बघू शकता आता इथं फुल शुल्क भरण्यासाठी टोकन क्रमांकाची नोंद करा। आपण आता ऑनलाईन भरणा ह्या ऑप्शनला सिलेक्ट करणार आहोत आणि ऑनलाईन भरणा हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर एक पेमेंट गेटवे रिडायरेक्ट होईल। यामध्ये आपल्याला क्रेडिट आणि डेबिट कार्ड हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण यावरतून आपण परत पे गव्हर्नमेंट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण UPI ATM कार्ड किंवा फोनपे गुगल पे याच्या माध्यमातून पेमेंट करू शकणार आहोत। इथं वेबसाईट सेशन एक्सपायर झालेले आहे, तर तुम्ही एकदा परत एकदा लॉग इन करून पेमेंट अशा प्रकारे करू शकता आणि आपलं फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली भरू शकता। तर मित्रांनो अशा करतो की आपल्याला माहिती आवडली असेल आणि अशा प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल